काँग्रेस नेते नारायण राणे यांनी विधान परिषदेत राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांवर एका क्लास वन महिला अधिकाऱ्याशी अनैतिक वर्तन केल्याचा आरोप लावलाय. राणेंच्या या आरोपावरून सत्ताधारी पक्षाचे मंत्री आणि आमदार चांगलेच आक्रमक झालेत. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि शिवसेना आमदार नीलम गोरेंनी राणेंनी मंत्र्याचं नाव सांगितलं नाही तर हक्कभंग आणण्याचा इशारा दिलाय. कोपर्डीत झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या मुद्द्यावर विधान परिषदेत झालेल्या अल्पकालीन चर्चेदरम्यान राणेंनी हा आरोप केलाय. मंत्र्यांच्या दालनात पोलीस तैनात करण्याची वेळ आल्याचंही राणेंनी यावेळी म्हटलंय. विधान परिषदेत शिवसेना आमदार नीलम गोरेंनी राणेंच्या भाषणादरम्यानच मंत्र्याचं नाव जाहीर करण्याची मागणी केली. नाव जाहीर झालं नाही तर सर्वच मंत्र्यांकडे लोक संशयाच्या नजरेनं बघतील असंही यावेळी गोरे म्हणाले. या मंत्रिमंडळात एक कॅबिनेट मंत्र्याकडे क्लास वन अधिकारी लेडी गेली. क्लास वन तिच्याशी तो मंत्री वागल्यानंतर ती अधिकारी एका दुसऱ्या मंत्र्याकडे गेली आणि म्हणाली, बघा असं असं आहे, मी परत जाणार नाही तिकडे, पण तुम्ही याचा बंदोबस्त करा. मंत्रिमंडळातले मंत्री अत्याचार करतायत महिलांवर, मग गुंड करतील तर कोण करे? कोण करे? मुख्यमंत्र्यांकडे किंवा आपल्याला जी व्यक्ती योग्य वाटेल त्यांच्याकडे ही माहिती आपण जरूर द्यावी. कारण राज्यामधली एक महिला कार्यकर्ती म्हणून सभागृहामध्ये आपण आरोप करता आणि त्याचा पुरावा नसेल तर प्रत्येकच मंत्र्याकडे लोक संशयाने बघतील आणि माजी मंत्र्यांकडे पण संशयाने पाहू शकतात. आणि म्हणून मला असं वाटतंय की जो काही तपशील असेल त्याच्यामध्ये तो आपल्याला योग्य वाटेल त्या व्यक्तीकडे जरूर द्यावा. पुरावे नसताना जे बेलगाम आरोप त्यांनी केले आहेत त्यावर आम्ही हक्कभंग प्रस्ताव त्यांच्याविरुद्ध मांडणार आहोत. प्रामुख्याने महिला विषयात त्यांनी जे म्हटलं की एका मिनिस्टरकडे एक क्लास वन महिला अधिकारी गेली आणि तिने सांगितलं की पुन्हा आम्ही त्यांच्याकडे जाणार नाही, अशी जर त्या महिलेसंबंधीची माहिती त्यांच्याकडे होती तर त्या महिलेला न्याय देण्याच्या भूमिकेतून का होईना, परंतु त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांकडे त्या मंत्र्याची कंप्लेंट करायला हवी होती. परंतु कुठलेही पुरावे नसताना आरोप करणं हा सध्या विरोधकांचा एक मोठा डावपेज आहे की आम्ही आरोप करत जाणार आणि नंतर तुम्ही त्याची उत्तर देत बसा, हे चालणार नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.